हो कसलं झाड झाड आहे तू? पुढचं झाड आहे, काहीतरीच मोठं आहे बो, कसलं दिसतंय? पूर्ण बाहेर आलंय. हा बरच मोठा आहे. कोण जातो आतमध्ये? बाहेर आलंय बघ. बापरे बापरे, कसला मोठा आहे बघा. देखो बराच मोठा आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये छोटं दिसत असेल का? मित्रांनो, आम्ही कडे कडेन चालत आहोत आणि नजारा बघा कसला भारी आहे. इकडे पाहू शकता कसले भारी किती भेटलेत बघा. आम्ही या झाडामध्ये काढून घेतले. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत वलं आणायला. मित्रांनो, वलय एक प्रकारचा सी फूड आहे जो इकडे कोकणामध्ये खाडीमध्ये भेटला जातो. तर आज ते आणायला आम्ही चाललोय. आमच्या जवळपासच खाडी आहे, आपल्याला नदी आहे आपली, ती पलीकडे तिच्या आपल्याला भेटणार आहेत. तर आता चाललोय आम्ही, बघूया आपल्याला किती सारे वले भेटतात ते. तर आता आलेलो आहे मी नदीच्या इथे आणि आपल्याला ही नदी आपली पार करून त्या साईडला जायचं आहे पलीकडे. तर जे वले आहेत ना ते मित्रांनो ताऱ्याच्या टायमाला म्हणजेच ओटीच्या टायमाला आपल्याला भेटतात. वेगवेगळ्या सकाळची वेळ झालेली आहे आणि तारा आहे. आता पलीकडे आलेला आहे मी आणि आपल्याला जायचं आहे पुढे. आता बघा इकडे सर्व कालवा कालवा आहेत. वेगवेगळा कालवा आहेत सर्व. ह्याच्यामध्ये ऑइस्टर असतो म्हणजेच कालवा, आणि तो पण एक प्रकारचा सी फूड आहे आणि भारी लागतो. तुम्हाला माहीत असेल बहुतेक जणांना. मित्रांनो, इकडे आता पोचलेलो आहे. इकडे कोलब्या पण भारी भेटतात. इकडे आमची गावातली माणसानं कोलब्या पकडायला येतात. ही अशी खाडी आहे आणि मित्रांनो जे वले आहेत ना ते आपल्याला अशा, हे बघा हे वले आहेत, हे आपल्याला घेऊन जायचं आहे बघा. ह्याला आमच्या गावाला वले असे बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात नक्की कळवा. हे बघा, हे सर्व आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्याला असे जाडे जाडे काढायचे आहेत. ते बारीक बारीक होते बघा, कसला मोठे मोठे वले आहेत. आणि हे असे ना बघा, बुंद्याशी असतात झाडांच्या. हे बघा इकडे पडलेत. हा बघा, हा बघा मोठे मोठे आहेत इकडे. हा घ्या को. हो कसलं झाड झाड आहात बघ. झाड आहे, काहीतरीच मोठं आहे बो, कसलं दिसतंय झाड झाड इकडे. मित्रांनो, ह्यांची ग्रेव्ही ना भारी होते. आम्ही थोडेसेच भेटलेत, अजून सोडतोय. पप्पांच्याकडे अर्धे. बापरे बापरे, कसला मोठा आहे बघा. देखो बराच मोठा आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये छोटं दिसत असेल का? समजा बोटांवरून चार बोटांनी एवढा आहे. पुढे असतील इथं बरंच आहात, मोठे मोठे पण आहेत. तर बघा, असा हा आमचा खाडीचा परिसर आहे आणि इकडे आता आम्ही वले शोधतोय. असेच काटाकाटाला आपल्याला शोधायचे आहेत, त्या साईडलाच असतात जास्त करून. आणि हे ना पहिले आम्ही भाजून पण खायचं. इकडे कोळंबे आहेत ना, सर्व कोळंबी आहे. पुढे 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 झिला पकडून कोळंबी काढतात इकडे आमच्या गावात. ही मोरी आहे. आणि मित्रांनो, हा मत्स्य शेतीचा भाग आहे इकडे. थांबा, तुम्हाला दाखवतो. इथून इकडे मत्स्य शेतीचा प्रकल्प आहे, कोळंबी प्रकल्प. हे बघा, हा सर्व इकडे कोळंबी चा प्रकल्प आहे. इकडे सर्व कोळंबी, सर्व मच्छी वगैरे इथे पाडली जाते. बघा किती मोठा आहे. हा बाजूलाच आम्ही आहोत. चला इथे नाही येत वाटतं, इथे पुढे बघूया आपण. हे जे वले आहेत ना जास्त करून चिखलातच असतात, कारण यांचं खाणं आहे ना तो चिक्कलच असतो, चिक्कलच खात असतात. आहे केवढा आहे, अरे जबरदस्त. हा बरच मोठा आहे. बाहेर आलाय बघा, चिक्कलच खात आहे तो. पकड पकड पकड, खाऊन होते त्याला, खाऊन होते काय गेला. हा बघा मोठा पाणी खाजळ. पाण्यातून दिसतील, पाण्यात पण आहे. मित्रांनो, आमच्या गावात ना वले हे खूप फेमस आहेत. इकडची लहान लहान मुलं सर्व वल्यांना जातात, पार्टी करतात त्यांची मध्येच. मस्त भाजून वगैरे भारी लागतात वले, टेस्ट पण भारी असते त्यांची. चिक्कल व चल लय जास्त चिकल निघित लवकर. हा बघा इकडे एक वलाय बाप्पा.
चिखला साइडला असे आतमध्येच हे बघा हे बघा असे आतमध्येच मित्रांनो झाड झुडपांच्या देठाचे इथे असतात. लेच मोठ मोठ आहे एक छोटा कम्पेअर करायला बघा छोट्या ह्याच्यामध्ये काय घर नसतो मोठे मोठे शिवल्यांसारखे घर असतात. हा शिवल्यांसारखे असतात मध्ये. ठीक आहे चेक कर कोणतं नाही अख्खा नाही कोणीतरी टाकलाय. मी चिखल वा चिखल बघाय पाय मी सर जागो सांभाळून रे मित्रांनो. इकडे एक पारा आहे आणि आपल्याला वले जे आहेत ना पाऱ्यातून जास्त भेटतात. इथे आतमध्ये चिखल पण जास्त आहे जाण्यासाठी. ते आतमध्ये कडे कडेला बघायला लागेल. हो वरती चढा नाही तर बघ इथे आहे इथं पाणी आतमध्ये जास्त आहे दिसलं ना तिथं दोन आहेत. इथे एक आहे पण पाणी एकच आहे. तू बघा ह्या बाजूला ह्या बाजूला. हा जाऊ त्याच्या बाजूलाच आहे. जाऊ पुढे जाऊ दिसला काय मित्रांनो. पप्पाचे इथे पुढे बघायला चाललेत आहेत की नाही वले कारण पुढे ना खूप जास्त चिखल आहे. बघा पप्पांची चप्पल पण तुटली तिकडे चप्पल ठेवले बघून येतात. पूर्ण पाय आतमध्ये जातोय पूर्ण इतका चिखल आहे. हात दिसतात काय तीन भेटले इकडे एक आहे कडे कडेला दिसतच नाही आहेत. चार भेटले अगो एक चार भेटलेत बघा किती भेटलेत नंतर शेवटी दाखवतो. मित्रांनो आम्ही कडे कडेन चालत आहोत आणि नजारा बघा कसला भारी आहे. मस्त सकाळची हवा सुटलेली आहे आणि इकडे पुढे चालतोय पारा परातच बघतोय आम्ही कडीच्या साइडला भेटतात की नाही. मोठे मोठे तर बघ है ना काय बघो इतके ठीक आहे तरी असले ठीक आहे असतील पुढे बघायला. कुठे हो बरच आहे पकड काय बघा मित्र चिखलात आतमध्ये पूर्ण असत बघा. थांबा बघा मोठे असं चिखलात दिसण्यात पण नाही. कुठं अरे हा दिसतच नाही बघ दगडासारखं पूर्ण वाटत आहे. हा बरा बराच मोठा आहे बोठा आहे दिसण्यातच नाही तुम्ही पप्पांना बोल. जसं पाणी भरतोय ना तसं तसं वरती वरती येतात ते तिथं अकूब मोठा आहे एकदम बघ ट्राय कर वरती वरती पप्पा चढत चाललं. मित्रांनो इकडे बघा इकडून ना आतमध्ये जी मत्स्य शेती करतायत त्याच्यासाठी पाणी इथून घेऊन जातात ते लोक. मोटरच लावलंय मोठी आणि मोटरने पाणी वरती चढवतात ते लोक. मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी जायला कारण आता भरती होत चाललंय पाणी फिरलंय आणि आज होडीवाला पण नाही तर आपल्याला पलीकडे जायला नाही भेटणार. आणि तुम्हाला दाखवतो पण आधी पलीकडे जाऊया आपण आणि दाखवतो तुम्हाला आम्हाला किती वले भेटलेत ते. भरलाय पाणी पप्पा हा काय मला जर आली नाही तर अटकायला झालं असतं. बरं दाखवतो आकाश बघा वल्याची पिशवी घेऊन जातोय तुम्हाला त्या साईडला गेल्यावर दाखवतो थांबा किती वले भेटलेत ते. हे बघा आता आम्ही बघतोय किती भेटले ते. हे बघा या पिशवीत पाणी खजूल होते जरा जरा चिखल लागलाय ना त्याच्या. हे बघा बरेच भेटले ते बघा आणि जाडे जाडेला आहात बघा कसलं भारी दिसतात. आता धुवून वगैरे घेतोय बघ. हा सगळ्यात मोठा आहे कसलं भारी हा सगळ्यात मोठा आहे. हा पण निघा हा काही कमी मोठा आहे सेम आहेत दोन्ही ना हाच मोठा सेम आहेत. मित्रांनो इकडे पाहू शकता कसले भारी किती भेटलेत बघा. आम्ही या जाळ्यामध्ये काढून घेतले धुवून वगैरे स्वच्छ करून घेतलेत आणि किती जास्त दिसतंय ते बघा किती सारे भेटलेत. सर्व आम्ही जे वले आणलेले आहेत ना ते सर्व उकळत ठेवलेत
ते आता बॉईल होतील आणि त्याच्यानंतरला ते आपल्याला दगडाने फोडून त्याच्यामधला आतमधला घर काढायचं आहे. आजीबाई बघायला आलं वल आणलं होते. आजी बघ माप वल आणलं. हो माप आणलं. हो आता खायची आपल्याला. हो गिळात घालून खायची. तर मित्रांनो इकडे आता मी फोडायला घेतलाय. ह्याची जी कवची असते ना वरची ती खूप टणक असते. हातोड्याने आपल्याला फोडायला लागते. आणि आतमध्ये असं घर असतं बघा. असं घर असतं आपल्याला हे बघा अशी. आणि ह्याची टेस्ट आहे ना ती माकल्यांसारखी लागते पूर्ण. मित्रांनो इकडे आपण जी वले आणलेले ना तर सर्व त्याची ग्रेव्ही बनवली आहे. म्हणजे याच्यात काय काय टाकलंय तू? आपलं वाटप केलेला मसाला कांदा खोबऱ्याचा असतं तो. हा बटाटा आणि थोडीशी काजू वगैरे टाकलेत. तर आता आम्ही चुलीवर ठेवतोय. चुलीवर 10-15 मिनिटं ठेवायच्यात ना. कांदा वगैरे इकडे सर्व दिलेले आहे. कांदा लसूण पेजपत्त्याची फोडणी दिली आहे. आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिक्सर आपल्याला टाकायचं आहे. आणि 15 मिनिटांनी ते सर्व शिजणार आणि मस्त ग्रेव्ही रेडी होणार. आता सर्व मिक्सर त्याच्यामध्ये टाकून घेतोय. अशा ग्रेव्हीमध्ये नाही वले भारी लागतात. आणि आमच्या गावाला भाजून पण खातात आणि अशा ग्रेव्हीमध्ये पण बनवतात. सुकं सुकं भारी लागतो. आता 15 मिनिटांनी ते सर्व शिजणार आहे. मित्रांनो इकडे आपली ग्रेव्ही जी आहे ती रेडी झालेली आहे. बघा कसली मस्त दिसत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले वले काय असतात. वले हे एक प्रकारचं सी फूड आहे. तो इकडे आमच्या गावी खाल्ला जातो आणि तो खाडीत भेटतो. खाडीत झाडांच्या बुंद्याशी असतो तो. तर आय होप तुम्हाला काहीतरी नवीन आज बघायला भेटला असेल. तर आजची व्हिडिओ मित्रांनो इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला सर्वांना आजची व्हिडिओ आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.